विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारे विधेयक मंजूर करून विद्यापीठातून नवीन वाझे नेमून कलेक्शन सुरू करण्याचा घाट घालणाऱ्या विरोधामध्ये धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा युवा मोर्चाने विधेयकाचे प्रति जाळून निषेध व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 काही सुधारणा करून सुधारित विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले होते. या विधेयकानुसार उच्च शिक्षण मंत्री यांना राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीपदी नियुक्त करावी ही शिफारस म्हणजे शिक्षणाला राजकीय अड्डा बनवण्याचा आघाडी सरकारचा घाट आहे. शासनाने कुलपती तथा राज्यपाल आणि विद्यापीठाच्या स्वायत्ततेस हस्तक्षेप करण्याचा निर्णय पारित केला आहे. या माध्यमातून विद्यापीठात नवीन वाझे निर्माण करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. तसेच यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित सांदवडे यांनी हा आरोप केला. सरकारच्या माध्यमातून विद्यापीठ कायदा 2016 जो फडणवीस सरकार विनोद तावडे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कायदा तयार करण्यात आला होता, त्या कायद्यामध्ये विद्यार्थी केंद्रित बदल या सरकारच्या माध्यमातून करण्यात आले होते व याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नव्हता. परंतु सध्याच्या या ठाकरे सरकारने विद्यापीठ कायद्याच्या सेक्शन 11 सबसेक्शन 3 बदल करून या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली की ज्या माध्यमातून विद्यापीठाच्या स्वायत्तेला धोका लागणार आहे आणि विद्यापीठाचे खाजगी जागा सरकारी जागा त्याचप्रमाणे या सरकारी जागा खाजगी संस्थांच्या खिशात सुद्धा घालण्याचा घाट आणि त्याचप्रमाणे या कायद्यामध्ये बदल करून नवीन विद्यापीठाच्या ठिकाणी नवीन वाझे तयार करण्याचं काम या ठाकरे सरकारने केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी या सर्व सेक्शन्सचा जो बदल झालेला आहे ह्या निषेध म्हणून आम्ही सगळेजण या कायद्याच्या तरतुदी चालण्याचं काम होळी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि याचा निषेध सर्व विद्यार्थी स्तरातनं सर्व युवकांच्या स्तरातनं आम्ही करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.